हरिओम, मी कन्वर रावजी वाघेला, वालचंदनगर उपासना केंद्रातील एक छोटासा बापू भक्त आहे. मी 2010 साली बापूंच्या उपासना केंद्रात आलतो, तर त्यावेळेस मी अगोदर साईबाबांची भक्ती करायचो. तर वेदपाठक सर म्हणून आमचे सर आहेत, त्यांनी मला बापूंची माहिती सांगितली की बापूंची उपासना आपण घेतोय आणि या तुम्ही म्हणून तुम्ही साईबाबाची भक्ती करताय. तर त्यानुसार मी 1-2 वेळेस टाळाटाळ केली, पण नंतर एकदा मी गेलो तिथं उपासनेला. तर उपासनेला गेल्यानंतर थोडंसं पहिल्यांदा उपासनेत गेलो, बसलो आणि त्याच्यानंतर थोडंसं वाटलं की बापूंचं म्हणजे साईबाबांचं आणि त्यांचं थोडंसं असं क्लोज असं कॉन्टॅक्ट असल्यासारखं वाटलं. त्यानुसार मी एकदा असंच भिगवणला निघालेलो, वालचंदनगर भिगवण. तर भिगवणला जायला जंक्शनमधून रात्रीच्या गाड्या मिळत नव्हत्या त्यावेळेस. तर अचानक 7 वाजेपर्यंत मी थांबलो, 4 वाजेपासून थांबलेलो तिथं. तर 7 वाजेपर्यंत काही गाडीच मिळाली नाही. मग शेवटी मी म्हणलं आता वालचंदनगरला परत जावं, पण तेवढ्यात एक गाडी आली. तिथं गाडी आल्यानंतर मी हात केला गाडीला, तर त्या गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि मी बसलो गाडीत. मी म्हणलं भिगवणला जायचं, तो म्हणलं हो चला, म्हणले बसा. तर मी बसलो गाडीत. तर बसल्या बसल्या मला गाडीत बापूंचा फोटो दिसला, ड्रायव्हरनी समोर असा लावलेला. तर मी त्यांना विचारलं तुम्ही कस काय, हे बापू भक्त आहेत का? ते म्हणले हो, म्हणले मी बापू भक्तच आहे, मी मुंबईला निघालोय. तर माझ्या अक्षरशः आता सुद्धा अंगावर काटा आलाय. तो माझा पहिला अनुभव की आपल्या म्हणजे माघारे निघालो, माझे खूप इमर्जन्सी काम होतं. तर त्यावेळेस असं वाटलं काहीतरी आहे आपलं बापूंचं कॉन्टॅक्ट. तेव्हापासून मला थोडं जाणवायला लागलं. त्याच्यावर मी घरी येऊन सांगितलं घरच्यांना, आणि घरच्यांनी सुद्धा मग ते उपासनेत यायला सुरुवात केली, म्हणजे आईनी. तर आईला सुद्धा रात्रीच असं झोप वगैरे लागत नव्हती, तर उदी ही लावायचो ना तर तुरंत असा फरक पडायचा. हा माझा म्हणजे वैयक्तिक छोटासा अनुभव आहे.